जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओद्वारे शिकणार आहोत इयत्ता दुसरी, विषय मराठी, घटक संगणकाची करामत. संगणकाची करामत या घटकाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे सांगता येईल. या अध्ययन निष्पत्तीप्रमाणेच आज आपण हा घटक शिकूयात. हा माझा परिचय. चला तर मग जाऊयात इयत्ता दुसरीच्या पुस्तकाकडे आणि पान नंबर 48 असणारा आपला पाठ क्रमांक 19 संगणकाची करामत. संगणक हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. आत्ताचं युग, आत्ताचा काळ हा आधुनिक काळ आहे. मोबाईल, संगणक, टॅब, लॅपटॉप हे शब्द तुम्ही नेहमी ऐकत असताल. त्यापैकी संगणक हा शब्द तुम्हाला माहीतच असेल बरं का. तर हा संगणक म्हणजे काय आणि हा काय काय करामती करतो हे आज आपण शिकणार आहोत. आपल्या वर्गातही एखादा एक करामती मुलगा असतो की नाही, त्याच्या काही ना काहीतरी खोड्या चालू असतात किंवा काही ना काहीतरी तो करामत करत असतो. असंच करामत करणारा हा संगणक आहे आणि हा संगणक म्हणजे काय ते आज आपल्या बाई आपल्याला सांगणार आहेत. बघा ना त्या चित्रामध्ये बाई बोट करून तुम्हाला काहीतरी दाखवत आहेत, तोच आहे आपला संगणक आणि त्या संगणकाची करामत आज आपल्याला शिकायची आहे. मी पाठाचे प्रकट वाचन करते, तुम्ही ऐका बरं का लक्षपूर्वक. बाई म्हणतात, नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार बाई. मुलांनो, आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र मी दाखवणार आहे. बापरे, माणसापेक्षा वेगाने? किती मोठे असेल ते यंत्र, बघायलाच हवे. मंगेश कसा म्हणतो बघा की, खरंच असेल का असे यंत्र पल्लवी? मग बाई म्हणतात, मंगेश काय रे, काय झाले, असा शंकेखोर नजरेने का पाहतोस? बाई, त्याला वाटते असे काही नसेलच, पल्लवी म्हणते. चला तर माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याला संगणक म्हणतात. सर्वच मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात. हे काय बरं? बाई, ही वायर कसली हो, आणि या वायरला उंदरासारखे काय जोडले आहे बरं? समीर म्हणतो बरं का. मग बाई म्हणतात, अरे याला माऊस म्हणतात. इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना, तसं हा छोटा उंदीरच आहे. हा छोटा माऊस संगणकासाठी फार उपयोगी असतो बरं का. हा बरीचशी कामं करतो. तर हा संगणक कसा आहे, काय आहे, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. तुम्हाला ह्याची संपूर्ण माहिती मी देणार आहे. त्यानंतर ना सुनीता म्हणते, बाई हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करतो? हे बघा मुलांनो, संगणक छोटा आहे परंतु तो खूप कामे करतो बरं. संगणकावर टाईप करता येते, गाणी गोष्टी ऐकता येतात, चित्रपट देखील पाहता येतो. संदेश, चित्रे, पत्रे, पुस्तके यासारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते. चित्रे काढता येतात, खूप माहिती साठवून देखील ठेवता येते. बाईंनी सांगितलं पण अक्षयला वाटलं, बाई पुस्तकातील पाठ चित्रे संगणकावर पाहता येतील का हो आपल्याला, कविता ऐकता येतील का? बाई लगेच म्हणाल्या, हो ना ऐकता येतं सर्व. मग बाई आम्हाला ऐकवा ना मग, असं साहिल म्हणतो. चला तर मग आपण ऐकूयात आपली कविता हळूच या हो, हळूच या. ही कविता आपण शिकली आहे, आज पुन्हा एकदा ऐकूयात. हळूच या हो, हळूच या, हळूच या हो, हळूच या. गोड सकाळी ऊन पडे, दव मेंदूचे पडतिसळे. हिरव्या पानातून वरती येऊनी फुललो जगती. हृदये आमची इवलीशी, परिगंधाच्या मधिराशी. हासून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवाया. हळूच या पण हळूच या, हळूच या पण हळूच या. कधी पानांच्या आड दडू, कधी आनूलटकेच रडू. कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने. तरी तरी
खरंच किती छान हा संगणक कसा लिहितो? बाई म्हणतात, मी दाखवते तुम्हाला. बाई कीबोर्डवर टाईप करतात आणि अक्षरे दिसू लागतात. बाई, संगणक कोणते काम करतो हे समजले. फारच करामती आहे हा संगणक. आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळू, तुम्ही कराल ना मदत? हो, पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवूयात. अशा पद्धतीनं मुलांनी संगणकाची करामत काय असते ते बाईंकडून समजून घेतले. खरंच हा संगणक फार करामती असतो बरं का, याचे खूप उपयोग आहेत. संगणकामुळे आपली कामे खरंच फार सोपी झाली आहेत. या चित्रामध्ये पहा, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, CPU अशी नावं दिलेली आहेत. ते त्या कम्प्युटरचे भाग आहेत. मॉनिटरवर आपल्याला चित्र दिसते, कीबोर्डवर टाईप करता येते, माऊसने आपल्याला आपल्याला हवे तिथे मॉनिटरवर जाता येते आणि CPU मेमरी स्टोरेज असते. अशा पद्धतीने हा कम्प्युटर काम करतो. आणि हा छोटा दिसणारा उंदरासारखा भाग म्हणजे माऊस आहे आणि हा आडवा आहे तो कीबोर्ड. असा आहे हा आपला संगणक. अशा पद्धतीने आज आपण संगणकाची करामत हा पाठ पाहिला. आता पाठाखाली असलेले वर्गकार्य काय दिले आहे बरं? प्रश्न पहिला आहे, कोणते लिही. एक, टाईप करतो कीबोर्ड. दोन, गाणी ऐकवतो संगणक. चित्रपट दाखवितो संगणकच. संदेश पाठवतो संगणक. करामती आहे संगणक आणि वेगाने काम करणारा देखील संगणकच. आता पाहूयात प्रश्न क्रमांक दुसरा, संगणकाचे चित्र काढा व रंगवा. पुढील पद्धतीने आपल्याला संगणकाचे चित्र काढता येते आणि हे चित्र काढण्यासाठी आपणास आयताकृती आकार वापरावा लागतो. आयताकृती आकार वापरून मॉनिटर, कीबोर्ड आणि CPU काढायचा आणि तसेच माऊस देखील काढून तो रंगवायचा. आता तुमच्यासाठी उपक्रम आहे बरं का, संगणकाची माहिती मिळवा व तुमच्या मित्रांना संगणकाबद्दल अधिकाधिक सांगण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनं आज आपण संगणकाची करामत हा पाठ 19 शिकलो आहोत. धन्यवाद.